निशिगंधा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी कल्याण काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. चेअरमनपदी कल्याण काळे यांची हायट्रिक झाली आहे. पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी कल्याणराव काळे यांची बिनविरोध निवड झाली असून तिसऱ्यांदा त्यांची चेअरमनपदी निवड झाली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी डॉक्टर राजेंद्र मुरलीधर जाधव यांची एकमतानं निवड झाली आहे. निवडणूक प्राधिकृत अधिकारी पी सी दुर्गुडे यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकच अर्ज आल्यानं बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. निशिगंधा सहकारी बँकेची निवडणूक ची प्रोसिजर आज पूर्ण संपलेली आहे आणि मागच्या 15 दिवसापासून निशिगंधा सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून या मी निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून आपल्या विभागाच्या आणि या मंगळवाडा आणि पंढरपूरचे ER श्री दुर्गुडे साहेब यांनी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पाडली. त्यांना त्यांचे सहकारी श्री सावंत साहेब यांनी त्यांना सहकारी केलं. आमच्या बँकेचे मॅनेजर श्री शिर्के साहेब यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करून ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं खिळीमिळीत बिनविरोध परंपरेनुसार बिनविरोध पार पाडलेली आहे आणि अध्यक्ष म्हणून आमच्या सर्व संचालक मंडळाने माझी नेमणूक केली आणि उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर जाधव साहेब यांची नेमणूक केलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आदरणीय लाड गुरुजी आणि आदरणीय कदम साहेब वकील साहेब असतील यांनी खऱ्या अर्थाने ही बँक निर्मिती आणि उभा करण्याचं धोरण त्यावेळेस मागच्या 20 वर्षापूर्वी ठरवलेलं होतं आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र राहून ही बँक वाढवण्यासाठी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व सहकारी संचालक मंडळाने अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून ही बँक ज्यावेळेस आमच्याबरोबर आम्ही बँकेचा सहभाग करायला कामकाज करायला सुरुवात केली त्यावेळेस बँकेच्या ठेवी साधारण 3 ते 3.25 कोटी आसपास होत्या. आत्ता बँकेच्या ठेवी 10 वर्ष आमचा पूर्ण काळ झाला आणि आता तिसरी टर्म आम्ही या बँकेत आम्ही सर्वजण मिळून पार पाडतो आहे आणि मला खात्री आहे जवळजवळ 35-40 कोटीच्या ठेवी आम्ही 3 कोटीच्या वरून 10 वर्षात जवळजवळ आपण 35 ते 1 कोटीपर्यंत आम्ही ठेवी नेल्याची जबाबदारी आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळ सर्वांनी पार पाडलेली आहे आणि त्यासाठी सर्व कर्जदारांनासुद्धा चांगल्या पद्धतीचा कर्जदार मिळणं ही बँकेला अपेक्षित असतं आणि त्या पद्धतीनं NPA सुद्धा बँकेचा आम्ही कमी ठेवण्यासाठी आम्ही आमच्या सर्व स्टाफने चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. आणि मागच्या कोरोनाच्या काळातसुद्धा राज्याचा आदेश होता, कलेक्टर साहेबांचे आदेश होते की ज्या लोकांना खऱ्या अर्थानं बचत गट किंवा सर्वसामान्य लोकांना प्राधान्य ज्यांचे व्यवसाय अशा लोकांना कर्ज वाटप करा म्हणून त्या टायमाला आदेश होते कोरोनाच्या काळात. त्या टायमालासुद्धा सर्व संचालक मंडळाने जवळजवळ 40 लाख रुपयाचं कर्ज जवळजवळ 700 ते 800 लाभार्थी आणि त्या पद्धतीने कर्ज वाटण्याचीसुद्धा जबाबदारी आम्ही त्यानिमित्तानं पार पडली. सांगण्याचा उद्देश एवढाच असतो की कोऑपरेटिव्ह संस्था असल्यामुळं कुठलीही सरकारी योजना नसतानासुद्धा कोऑपरेटिव्ह संस्थे सरकारी बँकेत आपल्याला सहजासहजी कुठलेही कर्ज उपलब्ध होत नाही पण ही सहकार असल्यामुळं कुठल्याही गोष्टी सहजासहजी उपलब्ध करून आपण सर्वसामान्य लोकांना मदत आणि सहकार्य करण्याची भूमिका आम्ही त्यानिमित्तानं पार पाडतो. आता RBIचे रूल अतिशय अडचणी झाली, एवढं सोपं बँक चालवायचं नाही पण ती जबाबदारी आमचे सर्व संचालक मंडळ आणि आमचे सर्व अधिकारी त्यानिमित्तानं पार पाडतात. मला खात्री आहे इथनं पुढंसुद्धा पुढच्या 5 वर्षातसुद्धा ही बँक आम्ही चांगल्या पद्धतीनं जेवढं आपल्याला अजून टर्नओवर ठेवी वाढवता येतील आमची जवळजवळ टार्गेट आम्हाला जवळजवळ 60 ते 65 कोटीच्या पुढं या 5 वर्षात ठेवी वाढवून आम्हाला ते टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ आम्ही सर्वजण मिळून पार पाडू. आम्हाला आमचे अधिकारी सुद्धा त्या निमित्तानं चांगलं सहकार्य करतात हीच या निमित्तानं आज सांगू शकतो. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाची बँक म्हणजे पंढरपूर शहरात जरी बँक असले तरीसुद्धा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी या बँकेच्या माध्यमातून आम्ही पार पाडतो.